झाले, तसेच स्पीकर सुद्धा आले, सगळं डिस्कशन. आज आमची भारतीय जनता पार्टीची कोर टीमची बैठक असली, आणि त्या बैठकीभीतर आम्ही विविध असे विषय, संघटनात्मक, पॉलिटिकल ऑर्गनायझेशन सगळे विषय, कारण झालं कसे की महाराष्ट्र इलेक्शन असल्या कारणान आमकां ती मिटींग घेवपाक मेळुना, आणि फाल्यां आमची दिल्ली हांगासर मिटींग आसा पार्टीच्या निवडणुकीच्या संदर्भात, आणि म्हणून ती मिटींग आम्ही आज घेतली, कारण 25 तारखेच्यान पार्लमेंट सेशन, मागीर परत सॅटर्डे संडे सोडलेले हांव हांगा अवेलेबल आसना, आणि म्हणून ती आज मिटींग घेतली. एक गोष्ट म्हणजे आमची प्रायमरी मेंबरशीप ही जे आमचे टार्गेट आशिल्ले 4 लाख, ते आज आमचे 4 लाख+ पूर्ण झाले, आणि हातूंतल्यान रिटर्निंग ऑफिसर जे असतात त्यांच्या संदर्भात विविध आमचे निवडणुका ज्यो असतात बूथ पासून आमच्यो स्टेट पर्यंत आणि मागीर नॅशनल, आणि त्यामुळे बुथाच्यो निवडणुका ऑलमोस्ट सुरू झाल्यो बऱ्याच मतदारसंघात. वर्कशॉपांय आमची सगळी पूर्ण झाली, 25 मतदारसंघात वर्कशॉपां पूर्ण झाली, कारण बरेच जण महाराष्ट्राच्या निवडणूक असले, ताका लागून 15 मतदारसंघ जे असतात ते सांगणे 27-28 तारीख पर्यंत जे प्लॅन केले असा, एज पर प्लॅन आमच्यो ऑर्गनायझेशनच्यो रिटर्निंग ऑफिसरांच्यो ज्यो वर्कशॉपां आसात ती कंप्लीट जातली, आणि त्याच्यानंतर फुडलो प्रोसेस जो असा मंडळ निवडणूक वगैरे, ताका लागून त्याचे वर्कशॉप आमचे 30 तारीख जातले, फाल्यां वर्कशॉप आमचे दिल्ली आसा, आणि म्हणून आम्ही आजची बैठक आशिली खंय पावल्या पोझिशन वगैरे ते, आणि त्याच्या संदर्भात विविध सरकारातल्यो ज्यो विषय आसात त्या विषयाच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलें, आणि त्या हातूंतल्यान खंय वयर सकल जर एखादे विषय असतात त्या संदर्भात कशा पद्धतीन फुडें वचप या संदर्भात डिस्कशन घेऊन ते विषय डिस्कस जाले. सरकार कशें आसा, सरकार आणि पार्टी हाच्या भितर पार्टीच्यो विषय जे असतात त्या विषयाच्या संदर्भात हांवें निवेदन करप आसता, आणि सरकाराच्या संदर्भात मुख्यमंत्री त्याचे निवेदन देता. नाराजगी अशें न्ही, स्पीकर इज ऑल्सो आमचो एक कोर टिमीची बैठक आशिल्ली, त्यामुळे स्पेसिफीक ओनली कोणाक आफयलो अशें न्ही, फक्त एक सगळ्यांक एक त्या हातून एक ठरलें कोर टिमी भितर आपापसान जे डिस्कशन करतात, म्हणजे एकामाचेर आज हांव तुजेर उरलो फाल्यां तो म्हजेर उलयता, ह्या संदर्भातल्या सगळ्यांक हातून एक निर्णय झालो बैठकी भितर की कोणेच आपापसान एकमेकाचेर उलोवचें न्ही, एखाद्याचे उलोवपाचें जर कितें आसत जाल्यार म्हजे कडेन येवन उलोवपाक जाता किंवा मुख्यमंत्र्याकडेन उलोवपाक शकता, त्यामुळे पब्लिकली एनएन जे याचे प्रकरणा किंवा त्याचे म्हणजे त्याने म्हणजे असे हे पब्लिकली कोणेच एकमेकाचेर उलोवचे न्ही या संदर्भातलो एक डिस्कशन हे हातूंतल्यान जाले. सो पण फाटल्या दिसांनी इफ यू रिमेंबर तुम्ही फाटी तोच स्टेटमेंट केल्लो की इफ कितें आसा जाल्यार पब्लिकली उलोवचें न्हू, विदीन द पार्टी उलोवचें. आज आतां तें स्टेटमेंट करूनय हे चालूच असा तुमच्या हातून जाता कसे झाले कसे की महाराष्ट्राच्या निवडणूक असल्या कारणान कसे जाताले की एखाद्याच कितें जर विषय असत जाल्यार त्या संदर्भात इमिजिएटली उलोवप, पर्सनली उलोवप वेगळे आणि फोनार उलोवप वेगळे, म्हणजे त्या वेळाचेर एक उलयल्या नंतर हांव तांचे कडेन उलयलो पण ते फोनार उलोवप जाता, आणि वैयक्तीक मेळप आणि उलोवप वेगळे जाता आणि फोनार उलोवप वेगळे जाता, त्यामुळे त्यांना सगळ्यांक परत एकदा आम्ही सांगितलं, आणि काय जण जे आसानी वेगवेगळे एकमेकाचेर उलयल्या त्यांचे कडेन वैयक्तीक उलोवप असे आमच्या भितर ठरले. बट व्हाय इट इज लाईक दॅट हे स्टेटमेंट येतात आणि सडनली मागीर तुका आमदाराच्या घरा वचून मेळचे पडटा, एक टाइम तुम्ही मायकलाक मेळले तसे जाता अडचण कितें सांगू की तू म्हणटा तें बरोबर आसा की प्रत्येकान सरकार म्हणून आमी ज्या वेळाचेर आसा तेन्ना एक संघ असूं जाय, आणि तातूंतल्यान एकमेकाचेर आरोप प्रत्यारोप न करता जे कितें आसा ते त्या त्या व्यासपीठाचेर उलोवं जाय, हे तुजे बरोबर आसा, आणि मागीर कसे जाता की एक वताचेर उलयता तो हाचेर उलयता आणि मागीर ते पब्लीक जाता, आणि त्यामुळे ते तसे करप ना आणि करपाक जायना अशा पद्धतीचे एक एक निर्णय जो असा तो झाला असा, आणि त्यामुळे असे जर हे उलयतात त्यांच्या कडे वैयक्तिक आणि एकदा आम्ही उलयतले आणि त्यामुळे परत त्यांच्यानी उलव जायना हे त्यांना सगळ्यांनी सांगतो. सर टीम स्प्रिट म्हणतात किंवा कोऑर्डिनेशन म्हणतात तो सारखं जायना. आता हांव तुका ह्या संदर्भात कितें उलयतात ते खरे उलयले ते खरे, आणि त्यामुळे हांव कितें कोणूच उलोवना अशें प्रोटेक्ट करपाकूय कोणाक शकना, पण एक कशें आसा की पार्टी म्हणून त्या सगळ्यां चडांक बरोबर आणि सरकार म्हणून मुख्यमंत्र्यान त्यांच्यानी उलोवचें आपलें कितें आसा, कशें आसता की प्रत्येकाचे मना भितर एखादें कितें आसूं शकता पण तें पब्लिकली उलोवन तातूंत कांय ना, तेजेर केवळ चर्चा सुरू जाता, पण तें जर त्या प्लॅटफॉर्माचेर जर उलयलें आसत जाल्यार ताका सोल्युशन येता,
कारण बऱ्याचदा विषय असा ते मिसअंडरस्टँडिंग असतं सर. पण आणि एक खबर म्हणता पाहिजे, हे मंत्रींच्या झाले आणि तुमचे आमदार कोलेशनाचे आमदार उलवंक लागले, तुमचे आमदार एकलो आमदार मांद्रे बसता म्हणता, दुसरं म्हणता आपण मांद्रे येतलो, तो शिवोले येता म्हणता, तो कालांगूट येता म्हणता, कितें? आता कशें आसा, एक गोष्ट म्हणल्यार हांवें तुका तेंच म्हणलें की कोलिशन असं अशा वेळाचेर कोलिशन आसत किंवां अदरवायज सुद्दां कोणें खंय बसप हो निर्णय तो एखादो अपक्ष आसत किंवां तो घेवं शकता, पण पार्टीच्या संदर्भातलो निर्णय कोणाकूच अधिकार ना आपण खंय बसता तें सांगपाक. पार्टीचो एक वेगळो निर्णय आसता आणि त्या निर्णयाच्या आधाराचेर पार्टी ठरयता कोणें खंय बसप तें, आणि त्यामुळे त्यांच्यांनी केल्लो जो आसा तो वैयक्तीक आरोप आहे, पण तो करप्ट मुद्दा न्ही. इज इन द गव्हर्नमेंट त्या वेळाचेर भारतीय जनता पार्टीचो एखादो आमदार जेव्हा असता त्यांना आपण थंय बसता हंगा बसता हे म्हणपाचो अधिकार पार्टी भितर नासप, समजा पार्टीन त्यांनी सोडले आणि म्हणपाक हरकत ना, पण त्या वेळाचेर पार्टी नासप अशा वेळाचेर अशा पद्धतीचे स्टेटमेंट करपाक जायना. सर पण दुसरे आमदार तुमच्या कोलेशन आमदारांनी केलं जाता, कोलेशन आमदाराचे जे असा त्यामुळे कोलेशन सुरुवात केली आमच्या आमदारान. कोलेशन आमदाराच्या संदर्भात हा त्यांच्या हा त्याच्याकडे म्हणजे त्यांच्या लिडराकडे हा डिस्कस करतो, हा मुख्यमंत्र्याकडे सांगितलं असतं त्यांच्या लिडराकडे डिस्कस करून, त्यामुळे गरज नसताना निवडणुकीत अजून 2.25 वर्षं असा, कारण आता आम्ही 2024 सोपत आयले, निवडणूक 2027 जातली, आणि त्यामुळे अजून 25 आणि 26 अशी 2 वर्षां पूर्ण असा आणि 1-2-4 म्हणजे 2.25 वर्षां असा, आणि 2.25 वर्षाच्या हातूंतल्यान खूप किती घडामोडी जातात न्हय. कोणाच्या आजूच सांगपाक शकना की हा थंय रावतलो थंय निवडून येतलो, बऱ्याच गोष्टी जातात, आणि त्यामुळे निवडणूक ही असा ही शेवटच्या 6 महिन्याच्या ठरता आणि बऱ्याच भागा भितर लास्ट महिन्या भितर फॉर्म भरल्यानंतर ठरता की कोण येऊक शकता कोण पडपाक शकता, आणि त्यामुळे आजच्यापासूनच एखाद्याने जर अशा पद्धतीची घोषणा केली जर ते स्वतःकूय ते डॅमेजींग असतं, त्यामुळे म्हाका दिसता की कृपा करू सगळ्यांनी हे करचें न्हय. बाकीच्या सांगपाचो अधिकार आमकां ना, पण आमच्या पार्टीच्या आमदारांक आम्ही सांगतले आणि त्यामुळे त्यांच्याकडे वैयक्तिक उलोवप जातले. सर तुम्ही दिल्ली वचताना सीएम बी असतात तुमच्या वांगडा? ना, फाल्यां जी मिटींग असा ती मिटींग आमची ऑर्गनायझेशनची मिटींग असा, आणि त्याच्या भितर येणाऱ्या दिसांनी ज्यो निवडणुका असा इंटरनल त्या संदर्भातले ते वर्कशॉप आहे, ताका लागून आमचे रिटर्निंग ऑफिसर आमचो हाचो ही जी ॲक्टिव्ह मेंबरशीप जी आमची असा, दर आर टू थिंग्स, वन इज ॲक्टिव्ह मेंबर आणि एक प्रायमरी मेंबर. आता प्रायमरी मेंबरशीप आमच्या टार्गेटातनं पूर्ण झाले असा, इट इज 4 लॅक्स आज पूर्ण झाले, आज आताच ऑनलाईन आजचं फिगर येतं, दर रोज प्रत्येक दिसाचं फिगर येतं कितले झाले ते, त्यामुळे 4 लॅक्स आमचे टार्गेट अचीव झाले, इट इज मोर दॅन दॅट, ते साधारण 1.25-1.4 लाखपर्यंत वैसले. आणि ॲक्टिव्ह मेंबरशीप जी असा पळय ज्याने 50+ मेंबर केल्यात त्याला ॲक्टिव्ह मेंबरशीपचे फॉर्म मेळटा, म्हणजे तोच मनीस तुझ्या कमिटीचेर येऊ शकता. एखादे भरपूर जरी मतदारसंघात बरे हुशार असले आणि त्याने जर 50 मेंबर करू ना जाल्यार तो कमिटीचेर येऊ शकता, त्याला ॲक्टिव्ह मेंबरशीप घेऊची पडटा. ती सरण आमचे 3,500 एलिजिबल झाले आणि 4-5 एलिजिबल झाले, तेच वेगवेगळ्या कमिटीचे निवडून येतले. कोण फाल्यां मिटींग जी आहात ती रिटर्निंग ऑफिसर ऑफ द स्टेट स्टेट प्रेझिडेंट म्हणून हा, आणि ॲक्टिव्ह मेंबरशीपचं कन्व्हेनर आमचे नरेंद्र सावयकर असा, पण ते फाल्यां असल्या कारणान को कन्व्हेनर म्हणून दामून आहे त्या बैठकीत वयतले, हे आम्ही गोयच्या येतले. मागीर आमचे प्रभारी जे असतात आशिष सूत हे थंय असतले आणि ऑल इंडियाची मिटींग असतात. सर एक असं की सध्या तुम्ही म्हणलं की पार्टीची बी जे पी पार्टी असतात डिसिप्लिन पार्टी म्हणून, पण जे सध्या एकमेकाचे आरोप जातात तेव्हा खूप डिसिप्लिन कमी जाणं व डिसिप्लिन जागेर घालपाक जाय ते नाही कसे आता विषय कसो असा की म्हाका दिसता की प्रत्येकान आपापूण समजूंक जाय की एखादें हांव अशें म्हणना फायनली आमी मनीस, म्हाका एखाद्याचें वायट दिसता एक म्हजेर कोण तरी उलयता मागीर तेचेर हांव परत उलयतां आनी तातूंत कितें आतां सांग पळय एक चर्चेक आमी एक वाव दिता, त्यामुळे म्हाका दिसता की कोणेंच एकमेकाचेर न उलयता, कारण आमी जर पार्टी सरकार एक म्हणून जर काम करता असत जाल्यार म्हाका दिसता सगळ्यांनी एक संग उलोवंक जाय आनी त्या संदर्भातलें पब्लिकली उलोवंक जायना. डेफिनेटली इंटर अशें म्हणना की एखादे मनशाक वायटे दिसतात मान सन्मान बाकीचे गोष्टी असतात आणि त्यामुळे ते सुद्धा जर राखले जाल्यार एक ताका वेगळे व्यासपीठ असा न्ही. पार्टीच्या संदर्भातले एखादे उलोव जाय जाल्यार पार्टी अध्यक्ष असतात त्याच्याकडे येऊन उलोवंक शकता, मुख सरकार म्हणून जर एखादें दुखणें असत जाल्यार ते मुख्यमंत्र्याकडे उलोवंक शकतात, एखाद्या सरकारांतल्या मनशाचे एखादें दुखणें असत ताका मुख्यमंत्र्याकडे मुख्यमंत्र्याकडे उलोवपाक जर अडचण असत म्हजे कडेन उलोवचें, म्हजे इन द सेन्स पार्टी कडेन उलोवचें, आणि एखाद्या पार्टीच्या संदर्भात जर एखादें कितें असत जाल्यार त्याने पार्टीचे विविध वेगवेगळे पदाधिकारी त्यांच्याकडे उलय किंवा मुख्यमंत्र्याकडे उलय,
जाता कसे आम्ही त्या सगळ्या सायटीक दौरता आणि आपण डायरेक्ट वचून ते उलयतात. हातून अडचणीचा विषय किती आता की गरज नसताना एखाद्यान आज उलयलो की दुसरा मागीर तेजेर उलोवपाक सुरू जाता आणि बेसिकली कन्फ्युजन जे असं हांगल्यान सुरुवात जाता. पण वन मोर थिंग एक म्हाका सोदमाना की हे तू ना त्यांना जाता किद्याक काळतोडणं कसं आता की लास्ट टाइम इफ यू रिमेंबर तुम्ही नाशिल्ले मागीर तुका मायकला निवडणुकी महाराष्ट्राच्या निवडणुकी मुळे खरेच म्हाका बरोच वेळ ट्रेन दिवचो पडलो आणि त्यामुळे हा आणि आमच्या बरेच आणि बाकीचे एक सगळे गोयचे आम्ही एक 30-32 लोक हे बरेच दीस महाराष्ट्राने आशिले आणि त्यामुळे आमचे टार्गेट प्रायमरी मेंबरशिप जे आहे चूज जावपाकूय थोडा आमकां वेळ लागलो. अदरवाईज त्या फाटल्या 15 वर्षांमध्ये जावपाचे आणि त्यामुळे थोडासा विषय असा ना असं म्हणणं. पण त्यामुळे आता आम्ही सगळ्यांक सांगितलं आणि वैयक्तिक काही जणांकडे आम्ही उलयतले. अनेक विषय म्हणजे हांवें तुका सांगले सुरवातीकूच सांगले न्ही विविध विषय जे आसात पॉलिटिकल ऑर्गनायझेशन या संदर्भात ती चर्चा झाली आणि त्यामुळे त्या विषयांचे कशा पद्धतीने हे वसप या संदर्भात ते कनेक्शनी जातले. पण त्यांच्या पीएमएल लेटर आता आता ते कोण किती बरयता तातूंत हांव वचना. पण या हातूंतल्यान एक गोष्ट असा की सगळ्या हातूंतल्यान जसे मुख्यमंत्र्यान म्हणले की सगळ्यांक कोणाकूच हे प्रोटेक्शन जावचे ना न्याय जो आसा तो सगळ्यांक मेळटलो. त्यामुळे त्या वेगवेगळ्या विषयांचेर चर्चा जाली. हांव स्पेसिफीक तुका कोण कितें उलयलो कोण प्रेस घेता कोण पत्र बरयता प्रत्येक जण ऑपोजिशन जायते बरयतले. बट डोंट यू थिंक पुलीस ऑफिशियल सेइंग नो पॉलिटिकल कनेक्शन यू वेलकम इट? नाही आय डोंट नो. हांव तुका सांगले की हांव वैयक्तीक हातून वचना. पण हांवें सांगले की सगळ्या विषयांची चर्चा झाली आणि येणाऱ्या दिसांनी त्या हातूंतल्यान कशें फुडें वचप या संदर्भात ती चर्चा झाली. त्यामुळे हांव स्पेसिफीक एक विषय घेना विविध विषय आसा त्या विषयाचेर कोर्ट पटनी कटनी भितर ह्या विषयांची चर्चा झाली. असे दोन मेंबर्स बीजेपीचे जॉब स्कॅमान घडले. हांव म्हणून तुका म्हणलें न्ही वैयक्तीक हांव हातून डिटेलान वचना कारण कितें आसा की ह्या सगळे विषय जे आसात त्या हातूंतल्यान त्याचेर योग्य जो निर्णय आसा तो जायत आसा. त्यामुळे हांव स्पेसिफीक उलोवन तो डायवर्ट करपाचो म्हाका हे करना. त्यामुळे जे विषय आसा ते सगळ्या विषयाचेर चर्चा सिरियसली जाल्ली आसात आणि त्या हातूंतलो निर्णय योग्याचो निर्णय त्या त्या हातूंतल्यान जातलो. थँक यू. ऑल इज वेल इन युअर पार्टी मिनिस्टर्स 100% कितें दुबो आसा तुका अजिबात ना. ऑल इज वेल 100% काय चिंता. ओके थँक्यू.